नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस विजांच्या गडगडाटासह बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी गारपिटी शक्यता देखील आहे तर मित्रांनो आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कोणत्या तालुक्यामध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस तसंच गारपिटी शक्यता आहे सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर जाणून घेऊ संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सावंतवाडी वेंगुर्ला रोस बंडा हा जो परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसासोबत गारपिटी शक्यता आहे तर आंबोली आणि रामघाटकडे बघितला असता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील तर चांदगडकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे तसेच या ठिकाणी बघू शकता कुडल मापन मालवण वायगणी पोईप कासल या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊससोबत गारपेटीची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे दिगराला पदगाव या ठिकाणी बघितला असता मध्यम स्वरूपाचा राहील तर कडगावकडे मात्र थोडा जोर कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपास पाऊस देखील या ठिकाणी गारगोटी कडगाव या ठिकाणी कोल्हापूरच्या या भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच राधानगरीकडे मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पोंडा या ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे कणकवलीकडे बघितला असता मुसळधार पाऊस राहील तर कुणकेश्वरकडे जोर थोडा कमी राहील या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघू शकता विजयदुर्ग वाडापेट राजापूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तर खारेपतंग गगनबावडा रायपतन या परिसरामध्ये मात्र जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे तर काही भागामध्ये गारपीट देखील या ठिकाणी बघायला मिळू शकते खारेपतन गगनबावडा तसेच रायपतन या परिसरामध्ये तर या ठिकाणी पुरंगड पुरंगड लांजा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहील आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं असं रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे, मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता आहे मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये राहील तर तुरळक ठिकाणी कार्पेट बघायला मिळू शकते रत्नागिरी नेरवा मुलगुंड मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता आहे संगमेश्वर देवरूख सा बेलकर साखरपा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस देखील बघायला मिळू आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मखजान या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस पा। राहील मग मगजान या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे हेडवी तसंच गुहागर मागतामणे या परिसरामध्ये देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या प बऱ्याच परिसरामध्ये तस जबरदस्त मुसळधार पाऊस जोर या ठिकाणी वाढणार आहे मित्रांनो गुहागर मागतामणे आणि चिपळूण मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील दापोली दागाव खेड तसे या ठिकाणी लोटे चाकदेव हा जो परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसोबत गारपीटीची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे वसरपोट सौराट या ठिकाणी देखील साताराच्या काही भागांमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे दापोली पाचपंढरी केलसी मानगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे या सर्व परिसरामध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तसंच गारपीट देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकते या ठिकाणी पाऊस जोर मात्र जास्त राहण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे श्रीवर्धन दिवे घरकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे गोरेगाव महाड वरंद या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील पाऊस जोर जास्त वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर मात्र पाऊस जोर वाढणार आहे मुर जंजिरा काशीद या ठिकाणी बघितलं असता मध्यम स्वरूपाचा राहील रोहा सुधागड शिरगाव या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस राहील आणि गारपिटीची शक्यता लवासा जिथे इंदापूर आणि ताला या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपिटी शक्यता देखील आज दुपारनंतर आहे नागोठाणा तसे या ठिकाणी बघू शकता आंबेवाणी या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यत आहे आणि रायगडकडे बघितला असता अलिबाग चोंडी या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे पेजरी पेन शिरावली खोपोली या परिसरामध्ये दे देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस राहील तर काही भागामध्ये वातावरण कोडे राहील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी तेच मित्रांनो कुसर कर्जत नेरळ हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर पनवेल मुंबई नवी मुंबई या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील या ठिकाणी काही भागामध्ये दे वातावरण देखील कोडे बघायला मिळणार आहे उरण मुंबई वरळी कोळीवाडा खिर्चनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे मीराभयंदर भिवंडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच पालघरकडे पाल बघितला असता या ठिकाणी बघू शकता सपाले गोदमाल वाडा परळी कुदन मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकृड या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे बत, तर या ठिकाणी बघू शकतो विदर्भामध्ये बघितलं असतं नागपूरमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊससोबत गारपिटीची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बऱ्याच भागामध्ये आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कमळेश्वर तोरली सावनेर उमरी या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस गारपिटीसह पडण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे सावनेर उमरी तसं या ठिकाणी बघू शकता बडेगाव बिचवा वानेरा घोटी अकोला तसं या ठिकाणी मंगळुळी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त समुसळधार पाऊससोबत गारपिटीची शक्यता आज दुपारनंतर आहे तर रामटेक सोली कंधारी धर्मापुरी बार्शी कामपट्टी या सर्व परिसरामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसंच गारपीटीची शक्यता आज दुपारनंतर आहे तर या ठिकाणी बघू शकता भंडारा वारथी चिखली मौदा या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो उमरेड खैरगाव भिवापूर पवनी गोतंगाव अडियल या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर एकंदरीत बघितला असता भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जबरदस्त जोर बघायला मिळणार आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी तुमसर तिरोळा या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त पाऊससोबत गारपीटची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे तर या ठिकाणी बघू शकतात जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर या ठिकाणी जबरदस्त जोर वाढणार आहे तर गारपीट देखील होण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे लांजीकडे जबरदस्त जोर राहील या ठिकाणी मुसळधार पाऊस तसंच गारपीट बघायला मिळू शकते तस आमगाव गोरेगाव मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे तस साकळी तोळाकडे पाऊस जोर थोडा कमी राहील मध्यम स्वरूपाचा राहील बाकी भागाच्या तुलनेत कमी राहील मात्र मुसळधार पाऊस शक्यता आहे सांगझरी तसे या ठिकाणी बघू शकता राजेगाव वारासिवनी बालाघाट समनापूर या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊससोबत गारपीटीची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी आहे तसंच मित्रांनो गडचिरोलीकडे बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता गडचिलीकडे साकोली संग्राणी कोहलगाव या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसंच देसाईगंज आरमोरी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे आणि जबरदस्त मुसळधार पाऊस देसाईग गडचिली मूल चामोर्शी या ठिकाणी बघायला मिळू शकतो जबरदस्त जोर वाढणार आहे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी आणि रात्री जबरदस्त जोर वाढणार आहे दुपारच्या वेळी थोडा जोर कमी राहील मात्र रात्रीच्या वेळी जबरदस्त जोर या ठिकाणी वाढणार आहे मुरमगाव कापसी या ठिकाणी देखील मध्यम काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसंच मित्रांनो चंद्रपूरमध्ये बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जोर वाढणार आहे चंद्रपूर भाताडी मोहर्ली या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे राजदोरा तसे इकडे भद्रावती या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो चारगाव पिके चिमूर या देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे वलनी या देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितला असता वनीकडे बघू शकतो वणी आणि कायरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी पांढराकवडा पेंढारी गोमुत्री परवा या देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे घाटंजी म्हडा आणि करंजीकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये रुईजवळी आणि द्याणी साखरी दिग्रस या ठिकाणी आणि जोरदार पाऊस देखील बघायला मिळेल काही भागामध्ये तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता देखील आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी देखील या ठिकाणी मध्यम ते जोरदार तास स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय यवतमाळ लाडगड नेर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच राहील कलाम बाबुळगाव फुलेगाव या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस आणि सोबतच गारपीटीची शक्यता देखील आहे तर वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वर्धा जिल्ह्यामध्ये बघू शकता वर्धा जामणी सेलू तुळजापूर तसेच या ठिकाणी बारबडी हिंगणघाट समुद्रपूर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यत आहे काही भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते वाडनेर वाडकी पुणे राळीगाव या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शिकत आहे तर उत्तर भागाकडे मात्र गारपीट बघायला मिळेल या ठिकाणी लाडगड वाधोना आर्वी या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस पाऊससोबत गारपीट शक्यता आहे तर तळेगाव आष्टी कारंजा खेडा या परिसरामध्ये बघितलं असता मध्यम स्वरूपात पाऊस शक्यत आहे या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये मध्यम स्वरपास पाऊस बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळेल तसंच अमरावतीमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता अमरावतीमध्ये देखील जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे अमरावती नांदगाव मोजरी या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहील आणि काही भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मोजरी या ठिकाणी बघू शकता मोजरी मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊससोबत गारपीटी शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर अकोलामध्ये बघितलं असता अकोलामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे या ठिकाणी बघू शकता अकोल्यामध्ये अकोला, अकोला बोरगाव मंजू आळंदा गोरेगाव मध्यम स्वरूपाचा राहील या ठिकाणी आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी मूर्तिजियापूर आणि दारियापूरकडे बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता देखील आहे तसेच या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस राहील अंजनगाव असेगाव या परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊससोबत गारपीटीची शक्यता देखील आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसेच या ठिकाणी अकोट आणि तेल्हारा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसंच वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिमकडे देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शकत आहे या ठिकाणी बघू शकता पातूर मरसूळ मालेगाव वाशिम या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शकत आहे रिठाड रिसोर्टकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मंगळूरपीर कारंजा खेरडा या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पावसासोबत गारपीटी शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे तसंच बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी वातावरण देखील कोडे बागायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये तसं या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये भापूर मेहकर डोंगगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता शकत आहे अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे घाडभोरी कोदनापूर अहमदपूर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर बऱ्याच भागामध्ये दे, वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये चिखली कलवड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे तर बुलढाणा मोटाला मालकापूर पिंपरी गावाली परडगाव तसं या ठिकाणी नांदुरा दिघी आणि मलकापूर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ असून तुरळक ठिकाणी गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या आसपासच्या परिसरामध्ये परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम पाऊस शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असतं जळगाव जिल्ह्यामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी पावसाची शक्यता फार काही नाही मात्र बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय जळगाव जिल्ह्यामध्ये फार काही पाऊस शक्यता नाही तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू आहे तसंच या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं धुळे जिल्ह्यामध्ये दे देखील पाऊस शक्यता फार काही नाही कमी स्वरूपात आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू आहे बऱ्याच भागामध्ये अंशतात ढगाळ वातावरण आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढकाळ वातावरण बघायला मिळणार आहे झालास असं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकतो शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे मात्र तर शक्यता नाकारता येत नाही नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातरून राहील काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर काही भागामध्ये वातावरण पूर्णतः कोरडे बघायला मिळेल या ठिकाणी बघू शकतात सापुताराकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे जोर मात्र कमी राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी वणी निफाड सिन्नर या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातरून बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी देखील अंशतात ढगाळ वातावरण राहील येवला मनमाड मालेगाव या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलास अहमदनगर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे वातावरण कोळडी तर काही भागामध्ये अंशतः वातावरण राहील तर या ठिकाणी कोपरगावमध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अंशतः ढगाळवातून राहील श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी देखील कमी स्वरूपात आहे मात्र हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता नाकारता येत नाही राहुरी घोडेगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय भगूर पाथर्डी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊसच शक्यता आहे मात्र जबरदस्त मुसळधार पाऊस अहमदनगरमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय अहमदनगर कडगाव तसं या ठिकाणी खंडाळा भालवानी हा जो परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता या ठिकाणी आहे सुरेगाव राळेगाव या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये काडा जामखेड कर्जत श्रीगोंदा दौंबी या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊससोबत गारपीटी शक्यता देखील आहे आणि पुण्यामध्ये बघितलं असता जुन्नूर मंचर चाकण पुणे सासवड या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण पुढे राहील तर काही भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरपास पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तरच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता लोणत फलटण बारामती या ठिकाणी देखील अंशतः ढकाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल बारामतीकडे मात्र हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सातारामध्ये मात्र जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे सातारा कोरेगाव रहिमतपूर अणुदाह वडूज कोरोली कठाव निदाल या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी तुरळक ठिकाणी गारपीट पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसंच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढणार आहे तर पश्चिम भागाकडे पाऊस जोर जास्त राहील जबरदस्त मुसळधार पाऊस मेधा वसटपोट सौराट र शिशिंग्या वडे या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि तुरळक ठिकाणी गारपिटी शक्यता देखील आहे तर सोलापूरकडे बघितला असतो सोलापूरकडे मात्र बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळेल या ठिकाणी करमाळा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस राहील मात्र इंदापूर ताला अकलूज पिलीव पंढरपूर इचलगाव माहोळ या परिसरामध्ये अंशतः ढकाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही सोलापूरमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडेरील पावसाची शक्यता फार काही नाही अक्कलकोटकडे झालाच तर हलक्या स्वरूपात होईल शक्यता तशी कमी स्वरूपात आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगलीमध्ये बघितला संख जत या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकता सांगली जिल्ह्यामध्ये कृंदावर कुडाची अंथणी या परिसरामध्ये मात्र मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस शक्यता आहे सांगली तासगाव विटा तसेच या ठिकाणी कराड इस्लामपूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही हलक्या अंशता ढगाळवताना राहील काही भागामध्ये हलके ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे तुरळक ठिकाणी गारपिटी शक्यता आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे पाऊस जोर जास्त राहील तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संगरूळ परोळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ आहे तसंच या ठिकाणी रायपतंग गगनबावडा खारेपतन या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पोंडा राधानगरी बिद्री तसंच या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये गारगोटी क कडगाव हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे मराठवाड्या दे मध्ये देखील काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊसची शकत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघितला असं या ठिकाणी बघू शकता औरंगाबादच्या उत्तर भागाकडे पाऊस जो राज बघायला मिळू शकतोय अंशतः ढगाळ वातावरण राहणे शकत आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद दौलताबाद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील एलोरोगुफाई देवगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊसची शक्यता आहे एलोरगुफाई देवगाव हतनूर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे तसं या ठिकाणी बघू शकता कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण राहील झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय तसंच फिलंब्री वळमगाव किशोर या ठिकाणी देखील अंशतात ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे हसनाबाद समर्थनगर भोकरदन सिल्लोड अण्वाजंता या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी आहे तर औरंगाबाद चंद्रामडी सी पिपरी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो धरंग क्षेत्राकडे मात्र पाऊस शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वतरण राहील झालास तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय बिटकिन धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर तर गंगापूर निंबेजळगाव या सर्व परिसरामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही झालास तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितला साय जालना जिल्ह्याच्या पूर्व बाजूला जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे पश्चिमेला बऱ्याच भागामध्ये दे। वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते तसे या ठिकाणी बघू शकता जाफराबाद समजनगर हसनाबाद दाबडी भोकरदन या परिसरामध्ये बघितलं असतं या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर बदनापूर आणि जालना या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी शेवली या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता असून तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तारगाव पानवाडी पाथूर तसे या ठिकाणी बघू शकता मंथा या परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊससोबत गारपीटीची शक्यता देखील आहे तानवाडी रामशेवगाव शेवटा आष्टी तसे या ठिकाणी मंगरूळ या परिसरमध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो उमापूर तसे या ठिकाणी वाडीगोडी ईश्वरनगर आंबड या परिसरामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस राहील काही भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते आज दुपारनंतर आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवराईकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर या ठिकाणी कोकणमोह बीड वडवणी तळेगाव आष्टी गाव, गाव, या ठिकाणी बघू शकता तळेगाव माजलगाव या परिसरामध्ये बघितलं असता या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तळेगाव शिरसाल सोनपेठ परभणीच्या काही भागामध्ये या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आहे परळी घाटनांदुरा आंबेजोगाई या ठिकाणी बघितलं असता या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी धारूर केज येवळम चौसाळा पाटोदा खर्डा जामखेड या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे तर कळम उस्मानाबादमध्ये कळम मासा तारखेड बूम पाथरोड या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे आणि उस्मानाबादमध्ये बाकी भागाकडे बघितलं असं पावस शक्यता फार काही ना नाही झालास तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात बघू शकतोय बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहणार आहे मात्र लातूरमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊससोबत गारपीटी शक्यता दुपारनंतर आहे तर या ठिकाणी बघू शकता लातूर घाटेगाव बाडा औसा किनिक थोट तस शिरोनंत अचोला या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस गारपिटी शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी आहे लातूर रोड वाधोना बुजुर्ग जळकोट या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आणि परभणीमध्ये बघितलं असता गंगाखेडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील जोर थोडा कमी राहील मात्र परभणी झरी बोरी जिंतूर सेलू पाथरी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आणि काही भागामध्ये गारपिटी शक्यता दुपारनंतर आहे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त जोर वाढणार आहे अर्धापूर नांदेड वाघळा मुखेड पेटुंबरी या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतोय तसे धर्माबाद निजामाबाद रुद्र मुखेड या ठिकाणी जबरदस्त सा मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हातगाव तामसा हिमायतनगर उमरखेड या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बऱ्याच भागामध्ये तर हिंगोलीमध्ये बघितलास हिंगोलीमध्ये बघू शकता या ठिकाणी हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत तसेच या ठिकाणी अणुदाह सापतगाव या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज रात्री आणि दुपारनंत दुपारनंतर आहे तर या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र